आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. काँग्रेस पवार गटानं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, आमचा पाठिंबा असेल, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेकात बघावं. मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आत्ता पाठिंबा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने देतो. चला होऊन दे. आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही हे शरद पवारांनी आधीच स्पष्ट केलंय. सत्ता परिवर्तनासाठी मविया म्हणून एकत्र लढतोय. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. मी नाही म्हणत, शरद पवार म्हणतात तरी कसं. हे बघा, जर तर आता पाऊस पडला, वीज पडली तर काय करणार, हायपोथेटिकल क्वेश्चन. राज्याचं नेतृत्व कोण करेल हा संभ्रम लोकांमध्ये नको. खांद्यावर कुणाचं मुंडकं हे दिसलं पाहिजे. धड घेऊन लोकांमध्ये कसं जाणार. मवियातील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून संजय राऊत यांचं वक्तव्य. लोकांच्या मनात संभ्रम नको की या राज्याचं नेतृत्व कोण करेल भविष्यात. खांद्यावरती कोणाचं मुंडकं आहे ते लोकांना दिसलं पाहिजे ना. नुसतं धड घेऊन काय चालणार, जाणार पुढे समाजामध्ये लोकांना. ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यास भाजप तयार होतं, पण ठाकरेंनी फोन घेतले नाही तर भाजपसोबत चर्चा करू असं शिंदे ठाकरेंना म्हणाले होते. संजय शिरसाट यांचा दावा. स्वतः दोन पावलं मागे येऊन त्यांना सांगितलं की अडीच वर्ष करू. त्यात नाही, आम्हालाच पाहिलं पाहिजे. चला पहिले 2.5 वर्ष तुम्ही घ्या, पण बोलणी तर करा. पण उद्धव साहेब म्हणे की नाही, मी त्याच्याशी बोलणी करणार नाही. फोन उचलत नव्हते हे सत्य आहे. मुख्यमंत्री पदाबाबत राऊत काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नका, हा भांडण लावण्याचा प्रकार आहे. मविया म्हणून आम्ही पुढे जातोय, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या प्रश्नावर नो कमेंट्स म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर देणं टाळलं, तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा विषय आमच्यासाठी बंद झाला, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्यांना अजितदादांचा दम, पगार होणार नसल्याचं विरोधकांचे बगल बच्चे बोलतात. शहाण्या, तू अर्थमंत्री आहे की मी अर्थमंत्री आहे. अजित पवारांचा संजय राऊतांवर हल्ला बोल. ते सांगताय काही त्यांचे बगल बच्चे, अरे आता पगारच होणार नाही, अरे आता यांच्याकडे पैसेच शिल्लक राहणार. हे शहाण्या सांगणाऱ्या, तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे, तिजोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे. आमची सोलापूरची बहीण म्हणते 1500 रुपये लाच देऊन महिलांना खरेदी करण्याचा प्रयत्न करतात, पण ब्रह्मदेव खाली आला तरी बहिणींचं प्रेम विकत घेता येत नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या बहिणीला तुमचं दुःख काय समजणार. देवेंद्र फडणवीसांची नाव न घेता प्रणिती शिंदेंवर टीका. 1500 रुपये देता ही लाच आहे. तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख कधीच कळू शकत नाही. वाशिम मधील जनता म्हणते, ताई तुम्ही इकडे पाहिजे. भावना गवळींनी श्रीकांत शिंदेंकडे व्यक्त केली उमेदवारीची इच्छा.